उमरेड शहरातील 12 वर्ष देवश्रीचा शासनाच्या आळमुठे धोरणामुळे बळी गेल्याने उमरेड शहरात शोककळा पसरली आहे। तसेच शासनावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। 12 वर्ष देवश्री ही बुधवारी पेठेत राहणारे अनिल सातव यांची लहान मुलगी। न्यू आयडियल गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता 6वीत शिकते। मंगळवारी ती सायंकाळी 5 वाजता शाळेतून उन्हात पायी घरी आली। तिला अस्वस्थ वाटायला लागले। मोठ्या बहिणीने पिण्याचे पाणी पाजले। लगेच तिला ग्रामीण रुग्णालय उमरेड येथे दाखल करण्यात आले। 5:30 वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। बुधवारी शोककुल वातावरणात तिच्या पार्थिवावर कुटुंबियांनी अंतिम संस्कार केले। देवश्रीच्या हृदयाला जन्मापासूनच छिद्र होता। उन्हामुळे तिला दम भरत होता। उन्हाच्या तडाख्यात ती कशीबशी घरी पोहोचली, पण मोठ्या बहिणीच्या हाताचे पाणी पिल्यानंतर काळाने तिला जवळ केले। अनिल सातव यांचे फुटपाथवर टेलरिंगचे दुकान आहे। परिस्थिती बेताची आहे। मोठी मुलगी जीवन विकास वनिता विद्यालयात शिकते। तिचे बुधवारी लहान बहिणीचा मृतदेह घरी असताना 10वीचा बोर्डाचा 9:30 वाजता पेपर होता। विज्ञानाचा पेपर ती द्यायला गेली। पेपर सोडून ती घरी परत आली आणि देवश्रीच्या अंतिम संस्कारात ती सामील झाली। दरवर्षी मार्च एप्रिल महिन्यात 10वी 12वी बोर्ड परीक्षा असतात। कोरोनात शाळा बंद होत्या। अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण वेळ शाळा भरविण्याचे शाळांना आदेश दिले। उमरेड शहरात 40 सेल्सिअसचा तापमान आहे। विभागाच्या सुलतानी धोरणामुळे देवश्रीचा जीव गेलाय। शासनाच्या धोरणाविरुद्ध असंतोष दिसून येत आहे। राज्याच्या शिक्षण विभागाने या घटनेपासून धडा घ्यावा आणि विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी सर्वसामान्य करीत आहे। महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठरापे उमरेड।